राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे। 6 जागांसाठी 7 उमेदवार आता रिंगणात उतरल्याने निवडणूक होणार दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। भाजपने निवडणूक लढवण्याचा निश्चय पक्का केल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। भाजपने पैसे वाया घालवू नये, सामाजिक कार्यात तो वापरावा, चटक लावू नये असा टोला देखील संजय राऊत यांनी भाजपवर लगावला। राज्याचे मुख्यमंत्री पद सांभाळणारी व्यक्ती ही मॅच्युअर्ड असायला पाहिजे। विरोधी पक्ष नेते आहेत महाराष्ट्राचे, काल त्यांच्याकडे आमचे लोक जाऊन आले, प्रमुख लोक, आणि त्यांनी चर्चा केली। असं आहे की त्यांनी ठरवलं की निवडणूक लढायची, तर निवडणूक लढायचीच म्हटल्यावर राजकारणामध्ये कोणी कोणाला रोखू शकत नाही। पण जर त्यांनी निवडणूक लढायचा निश्चय पक्का केला असेल किंवा केलेलाच आहे, तर अर्थात महाविकास आघाडीसुद्धा या राज्यात सत्तेवर आहे, त्याच्यामुळे आम्हीसुद्धा तेवढ्याच मजबूतीनं या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। प्रश्न 6व्या जागेचा आहे। आता 6व्या जागेसाठी भारतीय जनता पक्ष अपक्ष किंवा इतर काही पक्षांवरती अवलंबून आहे, म्हणजेच ते त्यांना आमिष दाखवणार, प्रलोभनं दाखवणार, त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या माध्यमातून दबाव आणणार। हा दबाव कशा प्रकारे आणला जातो आहे याची माहिती आमच्याकडे रोज येते, कारण ज्यांच्यावर दबाव आणले जातात ते आमचे मित्र आहेत सगळे, तेही आम्हाला सांगतायत की कशाप्रकारे प्रेशर्स क्रिएट केली जात आहेत, दबाव, ईडी, काही जुनी प्रकरणं जी केंद्राच्या अखत्यारीतून उकरून काढून त्रास देण्याचे काही भूमिका त्यांच्या आहे, पण त्याच्यामुळे काही फरक पडत नाही। त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे चरित्र उघड होत आहे। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे या पद्धतीनं निवडणुका लढवल्या जात असतील तर राज्याची जनता डोळसपणे सगळं पाहतं। 6वी जागा म्हणजे किंबहुना 4ही जागा महाविकास आघाडी अगदी व्यवस्थित जिंकणार आहे। उगाच भारतीय जनता पक्षानं त्यांचे पैसे वाया घालवू नयेत, ठेवून द्यावेत, एखाद्या सामाजिक कार्यात वापरावेत ही सवय आणि चटक लावू नये। बाकी आम्ही बघू, आम्ही समर्थ आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे समर्थ आहे, हे समर्थ नेतृत्व आहे। निवडणुका हे का आम्ही आता लढत नाही आहोत, गेले 50 वर्ष लढत आहोत। विधान परिषद असेल, राज्यसभा असतील, महापौरपदाच्या निवडणुका असतील, अशा निवडणुकांचा सगळ्यात जास्त अनुभव आम्हाला आहे। फक्त आमच्या हातामध्ये ईडी नाही, ईडी तुमच्या हातामध्ये असेल, सीबीआय तुमच्या हातामध्ये असेल, पण इतर अनेक गोष्टी आमच्या हातामध्ये आहेत सरकार म्हणून, हे लक्षात घ्या।